हेलो ऑल विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी। चला तर आजचा जो आपला टॉपिक आहे, हा टॉपिक आपला असणार आहे कोडिंग डिकोडिंग, सांकेतिक भाषा। बघा, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो टॉपिक आहे तो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, बरोबर? अतिशय अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे, आणि याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण आजच्या या सेशनमध्ये इथे पाहणार आहोत। चला लिंकला शेअर, सॉरी प्रत्येकाने बघा, पेन पेन्सिल जे असेल ते सोबत घेऊन राहायचं, जेणेकरून आपल्याला पद्धतीने प्रश्न विचारले ते समजेल। बेसिक काही गोष्टी असतील ज्यांना नोट करणं गरजेचं वाटणार आहे ते तुम्ही नोट करू शकता, ठीक आहे? चला आता इथे दिसतंय प्रॉपरली। येस विद्यार्थी मित्रांनो, बघा सांकेतिक भाषेवर जे प्रश्न विचारले जातात, जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये लेटर बेस कोडिंग डिकोडिंग म्हणजे अक्षरांवर आधारित जे सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न, नंबर बेस कोडिंग डिकोडिंग जे आहे ते, सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग आणि कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणजे काही अटी दिल्या जातात त्यांच्यावर आधारित प्रश्न। सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग काय असतं, बघा एखाद्या लाईन्स दिल्या गेल्या, 4-5 लाईन दिलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये जेवढे शब्द असतील तेवढे कोड आपल्याला तिथे बघायला भेटतात, प्रत्येक शब्दासाठी इंडिव्हिज्युअल कोड जो आहे तो यूज होत असतो। तर अशा पद्धतीचे जे प्रश्न असतात ते विचारले जातात, त्याला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग म्हणतो आपण, ठीक आहे? तर हे 4 टाईप्स जे आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहोत। तर त्यातील बघा, आता बेसिक पार्ट, बेसिक काही गोष्टी आहेत। आता इथे बघा, तुम्हाला काही बेसिक माहिती नसलं तरी तुम्ही या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता, असे हे प्रश्न आहेत, सोपे सोपे प्रश्न आहेत, इझिली तुम्ही प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते देऊ शकता, प्रॉपरली देऊ शकता। असे क्वेश्चन्स आपण सुरुवातीला करूया, आणि ज्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक बेसिक माहिती असणं गरजेचं आहे असे प्रश्न आपण उद्यावर ठेवणार आहोत। त्याच्यासाठी तुम्हाला आधी मी होमवर्क देईल, ते होमवर्क असं असेल की अल्फाबेटची पोझिशन व्हॅल्यू, अल्फाबेटचे प्लेस व्हॅल्यू आणि अल्फाबेटचे अपोजिट लेटर्स, अल्फाबेटचे प्लेस व्हॅल्यू, अल्फाबेटचे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आणि अल्फाबेटचे अपोजिट लेटर्स जे आहेत ते पाठ करून यायचे उद्यासाठी, ठीक आहे? आज आपण इथे घेतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लोड येणार नाहीये, इझिली तुम्ही प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करू शकता, असे प्रश्न आज आपण इथे पाहतो। चला पर्याय सी सी सी। अच्छा बघा, आता हे पर्याय सी करेक्ट उत्तर दिसेल तुमचं। बघा, संध्या, माधवेंद्र, आदित्य, मधुकर, पल्लवी, साई, तोशाली, रुता, आदित्य, व्हेरी गुड। बघ कसं सॉल्व्ह होतं माहिती विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय विचारलं, बघा डॉक्टरला वकील म्हटलं, वकिलाला शिक्षक म्हटलं, शिक्षकाला अभियंता आणि अभियंत्याला डॉक्टर म्हटलं, तर रोग्यांना कोण तपासेल असं विचारलंय। अच्छा बघा, रोग्यांना कोण तपासणार रे, डॉक्टर तपासणार, बरोबर? आपल्याला माहिती रोग्यांना डॉक्टर तपासणार, या डॉक्टरला काय म्हटलंय, तर डॉक्टरला म्हटलंय वकील, म्हणजेच उत्तर येणार आहे पर्याय सी वकील, ॲब्सोल्युटली करेक्ट। चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, क्वेश्चन नंबर 2। असे केस मध्ये आता तुम्हाला बघा प्रश्न दिलेला आहे, जर पाऊस म्हणजे पाणी असेल, पाणी म्हणजे रस्ता असेल, रस्ता म्हणजे ढग असेल, ढग म्हणजे आकाश असेल आणि आकाश म्हणजे समुद्र असेल आणि समुद्र मार्ग जे आहे, समुद्र हे मार्ग असेल, तर विमाने कोठे उडतात असं विचारलं, जे विमाने आहेत ती विमाने कोठे उडतात, आता विमाने कोठे उडणार आहेत ते आपल्याला विचारलं, बरोबर? विद्यार्थी मित्रांनो बघा, एक गोष्ट समजून घ्या, विमाने कुठे उडतात, तुम्हाला सर्वांना माहिती, विमाने उडणार आकाशामध्ये। अच्छा मग या ठिकाणी कसं सिलेक्ट करायचं, आकाशाला काय म्हटलंय ते बघायचं, बरोबर? आकाशाला काय म्हटलंय, आकाशाला म्हटलंय समुद्र, म्हणजेच पर्याय सी आपलं काय असेल उत्तर असेल, पर्याय सी आपलं काय आहे तर अचूक उत्तर आहे, व्हेरी नाईस, क्या बात आहे।
क्या बात है, प्रत्येकाचं उत्तर आलंय सर, सी 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 पर्याय उत्तर असेल असे रिप्लाय दिसतात. व्हेरी गुड निकिता, संध्या, साई, आदित्य, माधवेंद्र, पूजा, पल्लवी, तोशाली, गुड जॉब. चला बघा विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात येते तुमच्या. चला पुढील पार्ट बघूयात. पुढील प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न आहे आपल्याकडे तिसरा प्रश्न. चला उत्तर इथे आदित्य, संध्या, गणेश, तोशाली, माधवेंद्र, साई, सर्वांची उत्तर इथे दिसतात. ओके ओके, आदित्य खडे, मधुकर, पूजा, निकिता, आदित्य गेडम, पल्लवी, दामिनी. व्हेरी गुड, क्या बात है, व्हेरी नाइस, रियली ग्रेट. बघा खूप सुंदर, बघा प्रत्येकाने प्रयत्न केला, परंतु इथे प्रयत्न फक्त आदित्य गेडमचं उत्तर इथे मला बरोबर दिसतंय. वन स्टुडंट करेक्ट उत्तर देते, कारण त्याच्या मागचं कारण समजून घ्या. लिहून देते बघा, बेसिक ओळखले जाते, म्हटले जाते, असं असं लिहिले जाते. सो अँड सो म्हणतात. हे जे शब्द असतात त्याच्यामध्ये आपण फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जात असतो. जसं की तुम्ही आता इथे गेलात, जसं दुधाचा रंग काय असं विचारलं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे दुधाचा रंग पांढरा आहे, आणि पांढरा म्हणजे पिवळा. तुम्ही इथे आपण ए पर्याय सिलेक्ट केला, हे इथे मात्र चुकणार आहे. त्याच्या मागचं कारण 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 एक असं की जिथे तुम्हाला म्हणजे शब्द दिसतो, म्हणजे त्या म्हणजे केसमध्ये तुम्हाला बॅकवर्ड जायचं असतं. एक शब्द आहे म्हणजे, हा जो आहे म्हणजे, तिथे बॅकवर्ड जायचं असतं. बाकी ओळखले जाते, म्हटले जाते, असं लिहिले जाते, असं म्हणतात, त्या ठिकाणी आपण पुढचा शब्द लिहत होतो. जसं की पांढरा म्हणजे पिवळा आपण लिहत होतो, परंतु इथे पिवळा उत्तर चुकीला. आता आपल्याला लिहायचं म्हणजे, बॅकवर्ड जाते. आता पांढरा काय म्हणजे, पांढरा हिरवा म्हणजे पांढरा, म्हणजेच उत्तर येईल पर्याय बी. उत्तर काय येईल, पर्याय बी. आलं लक्षात, इथे बघा उत्तर जे आहे ते पर्याय बी, फक्त आदित्यचं उत्तर होतं, बाकी सर्वांनी उत्तर काय दिलं होतं, पर्याय ए ए ए उत्तर दिलं होतं. अंडरस्टूड, बघा हे लक्षात राहील. आता हे लक्षात राहील, ओळखलं जातंय, म्हटलं जातंय, लिहिलं जातंय, म्हणतात, हे जे असेल तर पुढील शब्द बघतोय आपण. परंतु म्हणजे शब्द दिसेल तिथे फक्त तुम्हाला मागील शब्द बघायचंय, तिथे फक्त काय बघायचंय, मागील शब्द बघायचंय. अंडरस्टूड, हिरवा म्हणजे पांढरा दिलाय ना, तर हिरवा आपलं उत्तर असेल. व्हेरी गुड, बघा ही गोष्ट तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना नव्याने शिकायला भेटली असेल, कारण आपण आतापर्यंत असेच प्रश्न बघत होतो, त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण पुढचा शब्द जो आहे तो निवडून उत्तर देत होतो. बरोबर, तर ते आता तुम्ही करणार नाही, तुम्ही म्हणजे दिलंय का ते तुम्ही प्रॉपरली बघाल, आणि जर ते बघितलं तर तुमचं उत्तर बरोबर येईल. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघा, काय दिले बघा. जर वांग्याला टोमॅटो म्हटलं, टोमॅटोला भेंडी म्हटलं, भेंडीला कारले म्हटलं, आणि कारल्याला गाजर म्हटलंय, तर भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर कराल, भेंडीची जी भाजी आहे त्या भाजीसाठी कशाचा वापर कराल, असं विचारलंय. गाजर, कारले, टोमॅटो, भेंडी. गाजर, कारले, टोमॅटो, भेंडी यांच्यापैकी कशाचा वापर कराल. पर्याय बी, व्हेरी गुड. कारण बघा आता इथे भेंडीच्या भाजीसाठी कशाचा वापर करायला, भेंडीला काय म्हटलंय, कारले म्हटलंय, कारले म्हटलंय म्हणजेच काय येईल, पर्याय बी. अच्छा मी एवढं तुम्हाला सांगितलं, आता इथे कार आहे, साई, आदित्य, निकिता, का इथे असं केलं, तुम्हाला काय म्हटलंय, ओळखले जात आहे, म्हटले जात आहे, लिहिले जात आहे, म्हणतात, यांच्यामध्येच पुढे जातोय ना आपण, यांच्यामध्ये पुढे जातोय आपण, यांच्यामध्ये पुढे जातोय, आणि फक्त म्हणजे मध्ये मी बॅकवर्ड लिहिलंय. मग तुम्ही इथे का आपले अक्कल चालवताय, थोडस एक्स्ट्रा मध्ये विचार करताय. इथे म्हटलं आणि म्हणजे मधला फरक माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे हा शब्द वेगळा आहे, याच्यामध्ये आपण बॅकवर्ड जात असतोय, म्हणजे डिफरंट आहे आणि म्हटलं डिफरंट आहे. मग तुम्ही भेंडीच्या भाजीसाठी टॉमॅटोचं काय उत्तर कसं काय टॉमॅटो देणार रे, टॉमॅटोला भेंडी म्हटलंय, हे चुकीचं उत्तर दिलं तुम्ही.
भेंडीला काय म्हटले, कारले म्हटले, कारले म्हटले तर उत्तर पर्याय बी द्यायचे. फक्त म्हणजे वर्ड मध्ये तुम्हाला मागे जायचे हे विसरू नका, तुम्ही लगेच कन्फ्यूज व्हायला लागताय. तुम्हाला नवीन काहीतरी शिकवलं, कन्फ्यूज होत बसू नका रे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. जो कॉन्सेप्ट आहे तो लक्षात ठेवायचा, फक्त म्हणजे वर्ड मध्ये बॅकवर्ड जायचे, बाकी कुठलाही शब्द येऊ द्या, तुम्हाला पुढील शब्दच निवडायचे. बघा आता इथे तुम्हाला प्रश्न विचारलाय, सांकेतिक भाषेमध्ये बोटला पायाचं बोट म्हटलंय. बघा जे बोट आहे बोटाला पायाचं बोट म्हटलं, पायाच्या बोटला पाय म्हणून ओळखले जाते आणि पायाला अंगठा म्हणून ओळखले जाते, अंगठ्याला पाऊल असं म्हटलं जाते, पायाला पाऊलला तलवा म्हटलं जाते, तलवाला गुडघे म्हटले जाते. तर मग त्या कोड भाषेत अशिक्षित माणूस आपली स्वाक्षरी चिन्हांकित करण्यासाठी काय वापरेल, कशाचा वापर करेल अशिक्षित माणूस. आता ज्याला जो शिकलेला नाहीये मग असं व्यक्ती काय करत असे, अंगठ्याचा ठसा उमटवत असे. बरोबर, अंगठ्याचा ठसा उमटवत असे म्हणजे अंगठ्याचा वापर करणार. मग अंगठ्याला काय म्हटलं, अंगठ्याला म्हटलंय पाऊल. पाऊल म्हटले तर उत्तर देऊन टाका पर्याय डी. अंगठ्याचा ठसा उमटवतोय, अंगठ्याच्या ठसाला काय म्हटलंय पाऊल म्हटले, म्हणजेच पर्याय डी आपलं उत्तर येत आहे. येस प्राजक्ता गुड इव्हनिंग, 100% अक्युरेसी आली. निकिता, संध्या, माधवेंद्र, साई, प्राजक्ता, आदित्य, व्हेरी नाईस, क्या बात आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, क्वेश्चन नंबर 6. हे आपल्या हातातले मार्क्स आहेत, हे अजिबात जाता कामा नये, हे आपल्या हातचे मार्क्स आहेत, हे बिलकुल सोडायचे नाही. बघा जर निळ्याला हिरवा म्हटलं, हिरव्याला पांढरा म्हटलं, पांढऱ्याला लाल, लालला काळा म्हटलं, तर मानवी रक्ताचा रंग कोणता असेल असं विचारलं. बघा निळ्याला म्हटलं हिरवा, हिरव्याला पांढरा म्हटलं. आता मानवी रक्ताचा रंग लाल आणि लालला म्हटलंय काळा, काळा म्हटलंय म्हणजेच पहिला पर्याय आपलं उत्तर असेल. फर्स्ट ऑप्शन अगदी बरोबर उत्तर आहे, पहिला पर्याय. व्हेरी नाईस. चला आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7वा, प्रश्न क्रमांक 7. टेबल कशापासून बनवाल असं विचारलंय. कागदाला म्हटलं लाकूड, लाकडाला म्हटलं स्ट्रॉ, स्ट्रॉला म्हटले गवत, गवताला म्हटलं रबर, रबराला म्हटले कापड. तर टेबल कशापासून बनवाल, आता टेबल बनवणार आपण लाकूडपासून, लाकडापासून. आणि लाकूड जे आहे लाकडाला काय म्हटलंय रे, स्ट्रॉ म्हटलंय. स्ट्रॉ म्हटलंय म्हणजेच पर्याय सी आपलं उत्तर येईल. लाकडाला म्हटले स्ट्रॉ म्हणजेच काय झालं रे, पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं अचूक उत्तर येईल, पर्याय सी. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. सीताफळाला आंबा म्हटले, आंब्याला आवळा म्हटले, आवळ्याला पेरू म्हटलं, पेरूला लिंबू म्हटले, लिंबूला फणस म्हटलं, फणसाला केले म्हटले तर फळांचा राजा कोण. आवळा, सीताफळ, पेरू, लिंबू, हे देखील इझी क्वेश्चन आहे, एकदम सोपा प्रश्न. येस संध्या, प्राजक्ता, रोशन, गणेश, ऋता, तोशाली, दामिनी, अगदी बरोबर उत्तर येते, पहिला पर्याय. कारण बघा रे, जो फळांचा राजा आहे तो कोण आहे, आंबा आहे. आणि आंब्याला काय म्हटलं, आता फळांचा राजा आंबा, आंब्याला म्हटले आवळा, आवळा म्हटलं म्हणजेच उत्तर काय येणार, पहिला पर्याय आवळा. आवळा हे करेक्ट उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
बघा जर पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले जाते, पृथ्वी जी आहे पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले जाते आणि पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, आकाश हे झाड म्हणून ओळखले जाते आणि झाडला छाया म्हणून ओळखले जाते, तर छायाला फल म्हणून ओळखले जाते, तर फल हे कागद म्हणून ओळखले जाते। आता मग मासे कोठे पोहोचतात, आता मासे कोठे पोहोचणार आहे पाण्यामध्ये आणि पाणी हे कशा काय म्हणून ओळखले गेले आकाश, पाणी आकाश म्हणून ओळखले गेले, तर पर्याय बी आपलं उत्तर येणार, पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं उत्तर येणार, ठीक आहे। आणि नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे आपण जे प्रश्न बघणार आहोत हे सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचे बघून घेऊयात। अच्छा, सुरुवातीचा पहिला एक टाइप जो आहे याला हे म्हटलं, याला ते म्हटलं, याला हे असं लिहितात, याला असं म्हणून ओळखलं जातंय, हे म्हणजे हे, याला असं लिहिले जाते, असं म्हटलं जातं, असं ओळखलं जातं, असे टाइपमध्ये प्रश्न जे विचारले जातात ते तर तुम्हाला क्लिअर झालेले आहे। तो एक सोपा पार्ट आहे जो की विचारला जायचा आणि विचारला जातोही, ठीक आहे, तर तो तुम्हाला क्लिअर झाला असेलच। आत्ताचा जो टाईप आपण कव्हर करणार आहोत हा सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचा टाईप आहे, सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग, ठीक आहे, तर तो आपण आता इथे कव्हर करूयात। बघा, खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांचे उत्तरं द्या। आता बघा, खालील प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे। पहिला प्रश्न दिलाय, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत डेटा इमेज बर्न टास्कला एच जे एम के यू आय ई डी असं लिहिलेलं आहे, सक्सीड सिक्युरिटी डेटा हे आय ओ एम के एच डी असं लिहिलेलं आहे, बर्न सिक्युरिटी सक्सीड हे आय ओ एच डी ई डी असं लिहिलेलं आहे आणि सिक्युरिटी टास्क ग्रीन क्लीन हे एच डी डब्ल्यू ई यू आय टी एफ असं लिहिलेलं आहे। तर सिक्युरिटीसाठी काय कोड आहे असं विचारलं आहे, सिक्युरिटी आपण कसं चेक करायचं बघा, सिक्युरिटी शब्द इथे दिसते, सिक्युरिटी शब्द इथे दिसते, सिक्युरिटी शब्द इथे दिसते, तिन्ही ठिकाणी सिक्युरिटी वर्ड दिसते। बघा, आय ओ आय ओ इथे आय ओ आहे का नाही आहे, गेला एम के आहे का इथे नाही आहे, राहिलं काय मग एस डी एस डी एस डी। सिक्युरिटी शब्दाचा कोड जो असेल तो पर्याय बी जो आहे, तो पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे, सिक्युरिटीसाठी कोड येणार आहे एस डी, ठीक आहे। चला, आता समजा तुम्हाला असं विचारलं डेटा या शब्दासाठी काय कोड असेल, डेटा डेटा शब्दासाठी काय कोड आहे असं विचारलं तर आपलं उत्तर कसं येईल बघा, आपण काय बघणार, डेटा इथे दिसला आपल्याला, डेटा सेकंड लाईन मध्ये आपल्याला दिसला, थर्ड मध्ये आहे का नाही आहे, फोर्थ मध्ये नाही आहे, मग दोघांमध्ये कॉमन बघा, एच जे नाही आहे, एम के इथे दिसतंय, एम के इथे दिसतंय, यू आय नाही आहे, ईडी नाही आहे, म्हणजे कन्फर्म डेटाचा कोड काय असणार आहे, एम के असणार आहे, डेटाचा कोड काय असेल एम के, पर्याय जो काही एम के वाला दिसे तो आपल्याला उत्तर निवडावं लागेल, ठीक आहे। चला, तुम्हाला आता शब्द दिला समजा ग्रीन, ग्रीन शब्दाचा कोड काय असेल बघा, एका प्रश्नावर तुम्हाला सर्व काही गोष्टी क्लिअर होऊन जाणार आहेत। ग्रीन हा शब्द तुम्हाला जर दिला तर त्याचा कोड तुम्ही काय सांगाल, ग्रीन शब्दाचा कोड, ग्रीन शब्द फर्स्ट लाईन मध्ये सेकंड मध्ये थर्ड मध्ये दिसत नव्हता, डायरेक्टली आपल्याला चौथ्या लाईन मध्ये दिसला, आता एस डी रिपीट झालं गेला, डब्ल्यू ई कुठे दिसते का नाही, आपण इथे लिहिलं डब्ल्यू ई, आता यू आय फर्स्ट लाईन मध्ये आला होता कॅन्सल होईल, टी एफ कुठे दिसते का, टी एफ नाही दिसत, मग आपल्याला कोड कन्फर्म सांगता येईल का नाही, जर तुम्ही ओनली डब्ल्यू ई दिलं तर उत्तर चुकेल, ओनली टी एफ दिला तरी उत्तर चुकणार आहे, ठीक आहे, आपलं उत्तर काय येईल, आयदर डब्ल्यू ई ऑर टी एफ, आयदर ऑर येईल, आयदर ऑर, आयदर डब्ल्यू ई ऑर टी एफ हे आपलं उत्तर असेल, समजलं का, समजलं काय केलं। बघा, एकाच प्रश्नामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे आयडिया दिली की बाबा कसे प्रश्न विचारले जातात, कसे त्यांना सॉल्व्ह करायचं, त्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर होणार आहेत, ठीक आहे। चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, क्वेश्चन नंबर 11, चला पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेमध्ये 6-2-1-9 म्हणजे सचिन इज ए क्रिकेटर, 2-6-4-6 म्हणजे ही प्लेड फ्रॉम मुंबई आणि मुंबई इज व्हेरी फेमस साठी काय कोड असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। अच्छा बघा, मुंबई इज व्हेरी फेमस साठी विचारलेला कोड आपल्याला सांगायचा आहे। बघा, मुंबई फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड लाईन मध्ये होता, आता सेकंड लाईन मध्ये याचा कोड असेल,
आता सिक्स रिपीट झाले तो गेलं. आता तुम्ही एक गोष्ट बघा रे, एक गोष्ट बघा, ही प्लेड फ्रॉम मुंबई. आता सहा सहा रिपीट झाले त्या दिवशी, म्हणजे एक वर्ड रिपीट झाले का? नाही ना. म्हणजे इथे संख्या जी दिसते आहे ती कशी आलेली आहे बघा, अक्षरांची संख्या जी आहे त्यावरून आल्याचं दिसतंय. कसं अंदाज लावला आपण बघा, इथे सचिन सहा अक्षर आहे, ईज दोन अक्षर आहे, ए दो एक अक्षर, क्रिकेटर नऊ अक्षर आहे, ही दोन अक्षरं दिसतात, प्लेड सहा, फ्रॉम चार आणि मुंबई सहा असं दिसतंय. मग मुंबईसाठी कोड आहे सहा, ईजसाठी दोन, व्हेरीसाठी चार आणि फेमससाठी सहा. 62 46 62 46 पर्याय बी दिसला, पर्याय बी आलं उत्तर, पर्याय बी. व्हेरी गुड आदित्य, आरती, मनीष, तोशाली, पूजा, गणेश, करेक्ट उत्तर आहे पर्याय बी, पर्याय बी, पर्याय बी. अक्षरांची संख्या जी होती ती आपल्याला इथे लॉजिक म्हणून बघायला भेटलेली आहे. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, प्रश्न नंबर 12. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये डू ऑर डाई हे एस यू आर यू के ओ असं लिहिलेलं आहे. लेटेस्ट डू इट हे के ओ एम ओ वाय ओ झेड यू असं लिहिलेलं आहे. दिस ऑर डॅट ला जी ए टी यू आर यू असं लिहिले, तर त्या भाषेत डाय कसं लिहिलं जाईल, डाय त्या भाषेत डाय कसं लिहिलं जाईल. डाय हा शब्द कसं लिहिलं जाईल, बरोबर. अच्छा डू ऑर डाय इथे दिसतं, बाकी ठिकाणी दिसत नाही. एस यू रिपीट झालंय का रे? नाही. एस यू आपलं काय असेल मग उत्तर असेल. आर यू रिपीट झाल्याचं दिसतंय, दिसतंय. के ओ रिपीट झाल्याचं दिसतंय, दिसतंय. म्हणजेच डायचं कोड आहे फर्स्ट ऑप्शन एस यू. चुकीचं उत्तर दिलं रे, के ओ नाही. उत्तर काय येणार आहे, पहिला पर्याय उत्तर येईल डी का येईल. डू ऑर डाई, आता तुम्हाला असं वाटलं, काय वाटलं सांगते बघा. तुम्हाला वाटलं सर ड्रूचं कोड एस यू आहे, ऑरचं कोड आर यू आणि डायचं कोड के ओ, ही सिक्वेन्स नसते, सिक्वेन्स नसते इथे. तुम्ही जर सिक्वेन्सच्या हिशोबाने उत्तर दिलं तर ते उत्तर चुकीचं देत आहे तुम्ही. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला नंबर ऑफ जे लेटर्स होते त्याचा लॉजिक होता, तो तुम्हाला सिक्वेन्समध्ये भेटला. परंतु प्रत्येक वेळेस तो काही सिक्वेन्समध्ये असेलच असं नाही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथे डायचा कोड जो आहे तो एस यू आहे. प्रोजेक्टचं उत्तर अगदी बरोबर आहे, पर्याय ए. येस, प्रोजेक्ट सूरज, आदित्य, तोशाली, अरेब, दामिनी, पूजा, निकिता, संध्या, गुड जॉब. ठीक आहे, उत्तर येते आपला पहिला पर्याय. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. एल ए जे आहे, एल ए हे खालील पैकी कशाचा कोड असेल असं आपल्याला विचारलंय. एल ए खालील पैकी कशाचा कोड आहे, स्ट्रॉंग एन्क्वायरी, टुडे आणि प्लांट. एल ए हे कशाचं कोड आहे, एल ए बघा. एल ए इथे दिसते का नाही, एल ए इथे दिसते, नाही. एल ए इथे दिसते, चौथ्या लाईनमध्ये आहे का? नाही आहे, फक्त थर्ड लाईनमध्ये. टार्गेट रिपीट झालं, रायजेस रिपीट झालं, राहिलं काय इन्क्वायरी, म्हणजेच पर्याय बी आपलं उत्तर. पर्याय बी इन्क्वायरी हे काय असेल, आपलं उत्तर असेल. व्हेरी गुड रोशन, मनीष, निकिता, तोशाली, आदित्य, गणेश, क्या बात आहे. चला आता पुढील प्रश्न दिला, युअर अटेन्शन प्लीज, हे पी यू डब्ल्यू सी यू डब्ल्यू झेड यू डब्ल्यू असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला विचारलंय पे साठी कसं कोड असेल आणि काय कोड असेल हे आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. पे साठी असणारा कोड काय आहे, चला आता इथे बघा रे, पे शब्दासाठी विचारण्यात आलेला जो कोड आहे तो काय आहे असं विचारलाय.
आपण बघा युअर अटेन्शन प्लीज मध्ये PUW दिसलं, कॅन्सल करून टाका कारण इथे पे वर्ड नाही आहे. CUW ZUW दिसलं, ZUW CUW इथेच कॅन्सल केलं आपण. राहिलं काय RUW पर्याय सी. पर्याय सी जो आहे तो RUW काय असेल आपलं उत्तर असेल. हे आपलं फायनल आन्सर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, चला आपण जर पे वर्ड नुसार जर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला असेल तर बघा युअर अटेन्शन प्लीज काइंड अटेन्शन आणि प्लीज पे अटेन्शन. आता पे एकाच ठिकाणी दिसणारा वर्ड होता. बघा PUW फर्स्ट लाईन मध्ये आला, कॅन्सल झाला. ZUW फर्स्ट लाईन मध्ये दिसत होता, कॅन्सल झाला. म्हणजे पेचा कोड आहे काय, RUW पर्याय सी. पर्याय सी आपला उत्तर. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. चला बघा, आता इथे सो दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये कशा पद्धतीने लिहिलं जाईल असं विचारलंय. एका विशेष सांकेतिक भाषेमध्ये सो इट बी हे लॉर्क ऑर नॉर असं लिहिलंय. सो इथे दिसलं आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इट इज डन ला झॉर्क ऑर टॉर लिहिलंय आणि बी युअर सेल्फला नॉर झॉर्क ऑर नॉर झॉर असं लिहिलंय. बी युअर सेल्फला नॉर झॉर लिहिलंय तर त्या भाषेवरून सो कसं लिहिलं जाईल. सो इट बी, आता कॉर जे आहे कॉर रिपीट झाले का, झालंय गेला. नॉर जो आहे तो नॉर इथे दिसला गेला, म्हणजे राहिलं काय लॉर. सो साठी उत्तर काय असेल, सो या शब्दासाठी लॉर हा जो शब्द आहे तो यूज करण्यात आलेला आहे. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपला अचूक उत्तर आहे. पर्याय सी परफेक्ट उत्तर आहे. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. विक्ट्री हायर टार्गेट हे दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये कशा पद्धतीने लिहिलं जाईल हे आपल्याला विचारलंय. विक्ट्री हायेस्ट टार्गेट सॉल्व करा. चला आता इथे बघा विक्ट्री हायर टार्गेट कसं लिहिलं जाईल हे आपल्याला विचारलंय, बरोबर. अच्छा बघा कसं करणार, बघा आपण विक्ट्री या शब्दाचा कोड बघायला गेलो तर विक्ट्री आपल्याला इथे दिसत होतं चौथ्या लाईन मध्ये, फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये दिसलं नाही. अच्छा बघा MN रिपीट झाला गेला, HA कुठे दिसते का नाही, JA कुठे दिसते नाही, म्हणजे विक्ट्रीचा कोड जो आहे तो आहे HA और JA. बघा रे HA JA या पर्याय सी मध्ये आहेच नाही, जर सी मध्ये नाहीच आहे तर मग डी पर्याय आयदर ए और सी कसं होईल, नाही होऊ शकत. हा गेला म्हणजे सी पर्याय ही गेला आणि डी पर्याय गेला. आता राहिले आपल्याकडे ए बी पर्याय राहिला. आता ए किंवा बी यांच्यापैकी कोणतं उत्तर येईल आणि का फायनल करायचं ते बघून घ्या. बघा हायर वर्ड आहे का इथे, फर्स्ट सेकंड लाईन मध्ये दिसते इथे हायर वर्ड दिसतं, इथे बाकी ठिकाण नाही आहे. SA रिपीट झाला गेला, RA कुठे दिसते नाही, TA कुठे दिसते नाही, म्हणजेच काय झालं रे RA और TA हायरचा कोड काय झाला RA और TA. इथे TA दिसते, इथे RA दिसते, ठीक आहे मान्य आहे. इथे HA JA बघा, इथे JA दिसते, इथे HA दिसते, ठीक आहे. मग आता टार्गेटचा कोड NA आहे की BO आहे ते आपल्याला फायनलाइज करून उत्तर सिलेक्ट करायचं आहे. बघा टार्गेट फर्स्ट लाईन मध्ये आहे, इथे दिसते टार्गेट,
सेकंड मध्ये नाहीये, टाइम मध्ये टार्गेट आहे. आता टार्गेटचं कोड पॅनल आपल्याला उत्तर देणार आहे. इथे एमएन गेला, व्हीओ इथे दिसला, व्हीओ इथे दिसला, एनए इकडे आहे का नाहीये, म्हणजे टार्गेटचं कोड व्हीओ आहे आणि व्हीओ इथे सेकंड लाईन मध्ये दिसतंय. इथे एनए आलं, काय झालं, कॅन्सल झालं. व्हीओ पाहिजे होता ना रे, व्हीओ पाहिजे होता तर व्हीओ आर ए एच ए पर्याय बी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल 100% करेक्ट उत्तर आहे पर्याय बी, जो की मला आदित्य, निकिता, संध्या, साई आणि रोशन या 5 जणांची उत्तरं भेटली होती. बाकीचे ए सोबत जात होते, ए सोबत ए चुकीचं उत्तर आहे. ठीक आहे, चला तर याला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग म्हणतात. याला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग म्हणतात. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये हर फादर इज ओके ला 6583 असं कोड केलेलं आहे, माय फादर इज वेल ला 5137 असं कोड केलंय, हर आर्म इज इंजोर्ड ला 2839 असं कोड केलेलं आहे. तर त्या भाषेत ओके साठी कसं कोड केलं जाईल, ओके या शब्दासाठी असणार कोड काय. चला 6835 पैकी कोणी काय निवडले ते आता इथे बघायला भेटेल. 50-50% कोणी बी म्हणते, कोणी सी म्हणते, चुकीचं उत्तर दिलं रे. एकालाही उत्तर जमलं नाही, म्हणजे पोल मध्ये एकाचंही करेक्ट उत्तर आलेलं नाहीये. अच्छा, त्याचं कारण बघूयात, बघूयात आपण काय दिले. बघू, हर फादर इज ओके, इथे ओके दिसलं, माय फादर इज वेल, हर आर्म इज इंजोर्ड यांचं कोड दिलेलं. आता ओके फक्त एकाच लाईन मध्ये एकाच ठिकाणी कोड दिसला पाहिजे. अच्छा, 6 इथे दिसते, 6 इथे इथे दिसत नाही, 6 कोड असू शकेल. 5 इथे दिसलं, 5 इथे दिसलं की गेला. 8 इथे दिसते, इथे दिसते, 3 रिपीट झाले, 3 रिपीट झाले गेला, म्हणजेच काय उरलं, पहिला पर्याय, दॅट्स इट, एवढंच करायचं होतं. का बी पर्याय आणि सी पर्याय निवडलं, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा तेच सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही हर फादर इज ओके म्हणजे 6 by 8 3 दिलाय, तर ओकेच्या खाली 3 आला म्हणून 3 उत्तर देत बसू नका रे. इथे सिक्वेन्स कशी दिली जाते, स्वॅप केलं जाते, त्यांना शफल केलेले असतात. तुम्ही म्हणाल की हरच्या खाली 6 आहे, नाही, फादरच्या खाली 5 दिसते असं तुम्हाला वाटलं असेल तर ती तुमची चुकी आहे, उत्तर चुकीचं निवडताय, लक्षात घ्या. फायनल उत्तर येणार आहे पहिला पर्याय. ठीक आहे, याला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग म्हणतात. इथे सिक्वेन्स या ठिकाणी मागे पुढे होऊ शकते, लक्षात घ्या. तिथे तुम्हाला जे वाटते की एका खाली एक तसं नसतं, मागे पुढे केलेले असत. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18, सेफ वॅक्सिन कसं लिहिलं जाईल, दिलेलं आहे सांकेतिक भाषेत, सेफ वॅक्सिन कसं लिहिलं. सेफ वॅक्सिन कसं लिहिलं जाईल, चला सेफ वॅक्सिनचं कोड काढायचं बघा. आता सेफ वर्ड कुठे दिसते ते बघा. सेफ पहिल्या लाईन मध्ये आहे का, नाही, सेकंड लाईन मध्ये नाही. टेक, टेक अ सेफ, बघा 593, आता रिपीट काय होते बघा, बघा 3 रिपीट झाला गेला, 9 रिपीट झाला गेला, म्हणजेच काय झालं, सेफचा कोड काय, 5. सेफचा कोड काय, 5. सेफचा कोड आहे 5. ठीक आहे, एक मिनिट आहे. चला आता इथे वॅक्सिनचा कोड जो आहे, वॅक्सिनचा कोड आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, वॅक्सिन, वॅक्सिनचा कोड बघत काय दिसते, बघा वॅक्सिन या लाईन मध्ये इथे दिसते वॅक्सिन, बघा ज्याला मी राऊंड केलं,
सेकंड लाइन मध्ये वैक्सीन दिसते, थर्ड मध्ये आहे का नाहीये. अच्छा इथे 8 दिसते, इकडे 8 दिसत नाही, गेलं 9 इथे आहे, 9 तिथे दिसत नाही, राहिलं काय 2. म्हणजेच काय झालं, वैक्सीनचा कोड 2 आहे. बघा 52 किंवा 25, उत्तर काय आलं, पर्याय बी. पर्याय बी जे आहे ते पर्याय बी काय असेल, आपलं अचूक उत्तर असेल. ओके डन. येस, ऑप्शन बी आपल्याला उत्तर म्हणून निवडायचं होतं. चला त्याच्या पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. क्वेश्चन नंबर 19 बघा, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत दिस इज फॅक्ट ला सी यू झेड, डी यू झेड, आर यू झेड असं लिहिलंय. फॅक्ट इज फिक्शनल ला जी यू झेड, आर यू झेड, सी यू झेड असं लिहिलंय. डाऊट इज क्लिअर ला सी यू झेड, के यू झेड आणि बी यू झेड असं लिहिलंय. तर त्या भाषेत दिस इज फिक्शनल कसं कोड केलं जाईल असं विचारलंय. दिस इज फिक्शनल, आता आपण इज ला बघू, बघा इज इथे दिसते, इज इथे दिसते, इज इथे दिसते. तिन्ही लाईन मध्ये कुठला शब्द आलेला आहे, सी यू झेड इथे दिसते, सी यू झेड इथे आहे, सी यू झेड इथे आहे. म्हणजे इज चा कोड भेटला सी यू झेड. चला आता दिस चा कोड बघा, दिस दिस इथे दिसते फर्स्ट लाईन मध्ये, सेकंड थर्ड मध्ये नाहीये. एकच लाईन मध्ये कोड पाहिजे, सी यू झेड गेलेला आहे ऑलरेडी. डी यू झेड, आर यू झेड, आर यू झेड रिपीट झालाय, म्हणजे राहिलं काय, डी यू झेड राहिलं, म्हणजे डी यू झेड इथे दिसत कोड. आता फिक्शनल, फिक्शनलचं कोड आपल्याला विचारलंय. बघा इथे फिक्शनल वर्ड दिसला, फिक्शनल एकाच ठिकाणी आहे. जी यू झेड रिपीट झालंय का रे, नाही झालंय. आर यू झेड रिपीट झालंय, सी यू झेड रिपीट झालंय, म्हणजेच काय झालं, जी यू झेड याचं कोड आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर काय निवडायचं आहे, डी यू झेड, सी यू झेड आणि जी यू झेड, म्हणजेच पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपलं उत्तर असेल. काय उत्तर असेल, पर्याय डी, आर यू झेड वाला नाही. माधवेंद्रचं उत्तर बरोबर आहे आणि सुप्रियाचं उत्तर बरोबर आहे, पर्याय डी आपलं उत्तर येते इथे. मनीष करेक्ट उत्तर आहे, पर्याय डी, तोशाली व्हेरी गुड. डी यू झेड, जी यू झेड, सी यू झेड हा उत्तर आपल्याला अपेक्षित होता. गौरव व्हेरी गुड, ठीक आहे. आदित्य, संध्या, पल्लवी, निकिता, दामिनी, अरे, माधवेंद्र, साई, रीता, मनीष, गुड, करेक्ट उत्तर दिलेत, व्हेरी गुड गाईज. चला पुढील प्रश्नाकडे बघूयात. आता प्रश्न क्रमांक 20. चला प्रश्न क्रमांक 20, याच्यामध्ये आपल्याला विचारलंय खालील पैकी ऑलवेज या शब्दासाठी असणारा कोड खालील पैकी कोणता असेल. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत 1 2 3 स्टँड्स फॉर आय एम सर्वंट, 2 7 9 म्हणजेच काय, सर्वंट ऑलवेज मेजरेबल अँड, आणि 6 8 4 स्टँड्स फॉर पुअर्टीज कर्स. आता ऑलवेज साठी काय कोड असेल असं विचारलं. ऑलवेज शब्द बघायचं कुठे दिसतं, बघा इथे दिसलं ऑलवेज, सॉरी खाली 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 खाली, जस्ट ऑलवेज इथे दिसतं ऑलवेज. फर्स्ट मध्ये आय एम सर्वंट होता, 1 2 3 नाही. 2 7 9 पैकी काय ऑलवेजचं कोड आहे माहिती नाही. पोअर्टीज कर्स माहिती आहे का रे, नाही. 2 त्यातला रिपीट झाला गेला, परंतु ऑलवेजचं कोड 7 की 9 माहिती नाही आहे, 7 की 9 माहिती नाही आहे. मग तुम्ही 6 4 तर होणार नव्हतं, 7 1 थोडस चान्स होता, परंतु हे 50% झालं, कारण 9 देखील असू शकतं. म्हणजेच काय झालं, कॅनॉट बी डिटरमाइंड, पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपल्याला उत्तर म्हणून निवडावा लागणार होता. पर्याय डी, माधवेंद्र, पूजा, रुता, रोशन चौघांचंच उत्तर बरोबर आलं होतं. त्याच्यानंतर बघा गणेश, तोशाली, आदित्य, पल्लवी, आता इथे उत्तर देत आहे पर्याय डी, गुड व्हेरी गुड. बघा एक टाईप आपला कम्प्लीट झालेला आहे, कुठला, ज्याला आपण म्हणतोय सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग. एक टाईप सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग ईच अँड एव्हरी कॅन्डिडेटला क्लिअर झाला. बघा प्रयत्न करावा लागणार आहे गाईज, क्लिअर आहे प्रत्येकाला, सर्वांना समजलं असं कन्सिडर करू ना. चला आता पुढील भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघा, मी इथे कॅमेरा थोडा बंद ठेवतो विद्यार्थी मित्रांनो, बघा कॅमेरा बंद करतो, कारण इथे आपल्याला प्रश्न दिसले पाहिजेत आणि प्रश्न दिसला पाहिजे याच्यासाठी कॅमेरा बंद ठेवते, कारण इथे मोठा प्रश्न असणार आहे, पर्याय झाकले गेले नाहीत पाहिजेत, याच्यासाठी कॅमेरा बंद ठेवतोय. आता जर कोणाचं स्क्रीन दिसणं बंद झालं तर त्याने रिजॉईन व्हा, तुम्हाला प्रॉपरली दिसायला लागेल, चिंता करू नका.
गुड जॉब. चला आता मी इथे काय सांगते बघा, इथे प्रश्न जो दिलेला आहे हा जो प्रश्न आहे हा दुसरा टाइप नंबर टू. फर्स्ट टाइप सब्स्टिट्यूशन झाला, टाइप टू काय अटी जिथे दिल्या जातात ज्याला आपण कंडिशनल कोडिंग डिकोडिंग म्हणतो. कंडिशनल कोडिंग डिकोडिंग ठीक आहे. आता याच्यामध्ये काय केलं जातंय, वर आपल्याला दिलं जाते खाली अक्षरे आणि संख्या यांना यांचे कोड म्हणून सिम्बॉल्सचा वापर करण्यात आलेला आहे. खालील तक्त्यातील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. खाली काही एक टेबल आणि त्याच्यासोबत तीन अटी दिलेल्या आहेत असं आपल्याला दिलं जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, आणि त्या अटींच्या अधीन राहून खाली विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते ठरवा. आता आपल्याकडे प्रश्न आहे एम एट एक्स पी सी आय, हा जो प्रश्न दिलेला आहे. आता जर पहिलं अक्षर काय असेल, व्यंजन असेल, हा दिसतोय व्यंजन दिसतोय. चौथा घटक विषम अंक आहे का, पहिला दुसरा तिसरा चौथा विषम अंक नाहीये, म्हणजे पहिले अटके लागत नाही, दोन्ही गोष्टी असत्यात तर ते लागलं असतं, ठीक आहे हे लक्षात ठेवा. तर पहिला घटक स्वर आहे का, नाहीये, पहिला घटक स्वर नाहीये. पहिला घटक सम अंक आहे का रे, पहिला घटक सम अंक नाहीये. पहिला घटक अच्छा 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 इथे इथे बघा, सॉरी मी दुसरी अट रीड करताना गडबड केली. तिसरी अट काय लागत नाही, दुसरी अट लागते का बघा, लागेल जर शेवटचं अक्षर स्वर, मी पहिलं अक्षर स्वर बघितलं होतं, शेवटचं अक्षर स्वर आहे आहे, आणि दुसऱ्या घटकाला दोनने भाग जाते का बघा, पहिला दुसरा दुसऱ्या घटकाला दोनने भाग जाते जाते, हे देखील लागते स्वर देखील आहे, म्हणजेच काय झालं अट क्रमांक दोन लागू झाली. अट क्रमांक दोन लागू झाली, ही अट आपल्याला सांगते आहे की दोन्ही पहिल्या घटकासाठी कोड केले जावेत. आता पहिला घटक काय होता यांच्यामध्ये, एम होता, एमचा कोड काय होता रे, एक्सक्लामेटरी होता, म्हणजेच एमचा कोड एक्सक्लामेटरी आपण इथे लिहिणार. आता एटच्या जागी एक्सक्लामेटरी येईल, आयच्या जागी एक्सक्लामेटरी येईल, हे आपल्याला इथे दिलेली अट सांगते की दोन्ही ठिकाणी काय झालं पाहिजे, दोन्ही ठिकाणी पहिल्या घटकाचा कोड लिहायचा, म्हणजे एमच्या जागी तर येणारच होता, आठच्या जागी लिहिला, आयच्या जागी लिहिला, एक्स पी च्या जागी बघा काय येते, बघा एक्स ची जागा कोण घेते, रजिस्टर्ड मार्क, आणि पी ची जागा कोण घेते, ऍट द रेट घेते, आणि सी ची जागा कोण घेते, अँड घेते, म्हणजे हे झालं आपलं उत्तर. बघा डबल एक्सक्लामेटरी इथे दिसत नाही, इथे दिसते, इथे दिसत नाही, इथे दिसते. पुढे काय दिलं बघा, रजिस्टर्ड ऍट द रेट अँड आय, रजिस्टर्ड ऍट द रेट अँड आय, पर्याय बी आपलं उत्तर येतं. इथे रजिस्टर अँड अँडला पुढे घेतलं, अँड मागे घेतलंय, ऍट द रेट मागे घेतलं, जमेल का रे, नाही, म्हणजेच काय झालं सेकंड अट इथे लागू होते आणि उत्तर काय येते, पर्याय बी जो आहे तो पर्याय बी आपलं उत्तर येत आहे. म्हणजे कुठली अट लागेल ती बघायची, त्या अटीमध्ये काय सांगितलंय ते बघायचं आणि मग उत्तर ठरवायचं काय असेल ते. अच्छा मी तुम्हाला आणखी प्रश्न सॉल्व्ह करून दाखवतोय. हा प्रश्न बघा काय करायचं कसं करायचं बघा. आपल्याकडे सर्वात पहिले फोकस आपण करणार या नंबर दिलेल्या घटकावर, क्यू फोर ई सेवन फाईव्ह सी, क्यू फोर ई सेवन फाईव्ह सी असं दिलेलं आपल्याला. आपल्याला विचारलंय बघा पहिली अट, पहिलं अक्षर व्यंजन आहे, आहे. चौथा घटक विषम अंक बघा, पहिलं अक्षर व्यंजन येस आहे, व्यंजन आहे. पहिला दुसरा तिसरा चौथा, चौथा विषम अंक आहे, आहे, विषम घटक आहे, आहे. असं असेल तर त्या व्यंजनासाठी म्हणून दोन्ही ठिकाणी कोड केले जावेत. व्यंजनाचा कोड क्यूचा कोड काय होता रे, मायक्रो, म्हणजे इथे मायक्रो येणार प्लस इथे सातच्या जागी मायक्रो येणार. मग हे दोन्ही ठिकाणी जर मायक्रो ठेवले तर उर्वरित ठिकाणचा कोड जो असेल तो जसंच्या तसं आपण लिहायचा बाकीच्या घटकांचा, म्हणजे फोरचा कोड आहे ओहम, आपण ओहम लिहायचं. ईचा कोड आहे पर्सेंट, आपण पर्सेंट लिहायचं. सेवनचा कोड आहे लेस दॅन, आपण लिहायचं. सीचं कोड आहे अँड, आपण लिहून टाकायचं. हे कुठे मॅच होते ते बघा आणि उत्तर निवडा. बघा मायक्रो ओहम पर्सेंट, मायक्रो ओहम पर्सेंट इथे दिसते, मायक्रो नाही दिसला, मायक्रो ओहम पर्सेंट, मायक्रो ओहम पर्सेंट हे दिसतं. पुढे बघा काय दिसते आपल्याला, मायक्रो लेस दॅन अँड, मायक्रो लेस दॅन आहे का नाही, मायक्रो लेस दॅन अँड आहे का इथे, अँड नाही आहे. मायक्रो त्याच्यानंतर काय दिसतंय, मायक्रो लेस दॅन अँड,
इथे 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 एक एक मिनिट हा इथे काय झालं हा अच्छा इथे बघा रे गाइज 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 इथे बघा ना आपल्याकडे घटक काय दिले बघा क्यू दिलाय फोर दिलाय ई दिलाय सेवन दिलाय फाइव आणि सी दिलाय बरोबर अच्छा पहिला अक्षर व्यंजन आहे का क्यू व्यंजन आहे आहे चौथा घटक विषम अंक आहे का बघा पहिला दुसरा तिसरा चौथा विषम अंक आहे आहे म्हणजे ही अट लागेल आता ही अट सांगते त्या व्यंजनासाठी कोड म्हणून दोन्ही ठिकाणी कोड केले जावेत म्हणजे व्यंजनाचा जो कोड होता कॉपीराइट क्यूचा क्यूचा कोड आहे मायक्रो तो इथेही येईल आणि सेवनच्या जागीही जाईल मायक्रो बघा मायक्रो इथे आलाय सेवनच्या जागी दिसते का नाही पहिला पर्याय गेला मायक्रो इथे दिसते का नाही कॅन्सल झाला मायक्रो इथे दिसते का रे नाही कॅन्सल झाला राहिलं काय रे राहिलं काय पर्याय डी राहिला आपण इथे लेस दॅन लिहिलं होतं त्यामुळे कन्फ्यूज झालं होतं ते उत्तर चुकीचं आहे पर्याय डी जो आहे तो पर्याय डी आपलं इथे उत्तर येणार आहे आलं लक्षात पर्याय डी जो होता तो पर्याय डी निवडायचा होता आपल्याला आपण सेवनच्या जागी लेस लिहिलं होतं त्यामुळे गडबड होत होती सेवनच्या जागी लेस लिहिल्यामुळे गडबड होत होती आता सेवनचा कोड मायक्रो आहे मग फोरचा कोड जो आहे तो फोरचा कोड ओहम ईचा कोड काय आहे ईचा कोड आहे परसेंट फाईव्हचा कोड कॉपीराईट आणि सिक्सचा कोड जो दिसतोय सिक्सचा कोड काय दिसतोय आपल्याला सॉरी हे काय सी आहे सिक्स नाही सी आहे सीचा कोड काय दिसतोय आपल्याला सीचा कोड आहे अँड आणि हे आपलं एक्झॅक्टली मॅच होणार पर्याय डी सोबत पर्याय डी जे आहे ते पर्याय डी आपला अचूक उत्तर आहे आलं लक्षात सर्वांना समजलं काय केलं येस रोशन मनीष आरती माधवेंद्र संध्या पूजा ठीक आहे आपण ते उत्तर बरोबर दिलेलं आहे बाकीचे कमेंट करून सांगायचे समजलं की नाही ते चला पुढील प्रश्न आता एकदा प्रयत्न करा जर कुठली अट लागली तर तिचे अटी ज्या सांगितल्या त्यानुसार वागायचं जर नाही अट लागली कोणतीही अट जर लागली नाही तर जो कोड असेल जे शब्द लेटर जे नाम अक्षर जे दिलेले त्याच्या समोरचा जो कोड आहे तो पुटअप करून टाकायचा जर कोणतीही अट लागली नाही तर जसेच्या तसे कोड लिहून टाकायचं चला पाहूयात आता कोणाकोणाचे उत्तर येत आहेत चला रे उत्तर दिसले पाहिजेत पहिला 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 पर्याय उत्तर देत आहे तुम्ही वेरी गुड बघूयात आता उत्तर पहिला पर्याय आहे का हे आपण आता चेक करूयात आता दिलं एट एम पी वन एक्स यू पहिलं अक्षर व्यंजन आहे का नाही पहिले अट गेले शेवटचं अक्षर स्वर आहे आहे दुसऱ्या घटकाला दोन्ही भाग जाते का इथे तर अक्षर आहे म्हणजे दुसरी अट लागत नाही पहिला घटक सम अंक आहे का आहे शेवटचं अक्षर व्यंजन आहे का नाही स्वर आहे म्हणजे हे स्वर असल्यामुळे तिसरी अटी लागत नाही नो कंडिशन अप्लाय मग जसेच्या तसं कोड लिहायचं एटचा कोड काय असणार आहे स्टार असणार आहे स्टार म्हटलं तर पर्याय बी आणि पर्याय डी गेला ठीक आहे एम साठी काय कोड आहे एम साठी आहे एक्सक्लामेटरी हे आपण लिहायचं लिहिलं आपण पुढे पी साठी काय कोड आहे पी साठी आहे ऍट द रेट आपल्याकडे दोन्हीकडे दिसतंय अच्छा वनचा कोड आपल्याला उत्तर देऊन टाकेल बघा वन मध्ये पॉवर दिसतंय इथे काय आलं रजिस्टर्ड मार्क आले कॅन्सल होईल म्हणजेच उत्तर काय आलं पहिला पर्याय आपला अचूक उत्तर आहे फर्स्ट ऑप्शन डन चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा प्रश्न नंबर चोवीसावा जी वन ई एट पी ए हे आपला कोड दिलेला आहे वर्ड दिलेला आहे त्याचा कोड शोधायचा आहे
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता कुठली अट लागते बघा, तुम्ही पर्याय डी 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 उत्तर द्यायला लागलात, बरोबर। अच्छा आता इथे बघा, पहिलं अक्षर व्यंजन आहे आहे, चौथा घटक विषम अंक आहे का नाही, बघा चौथा घटक काय सम आहे, लक्षात घ्या। इथे तुम्हाला फसवतात बघा, हा व्यंजन दिसतोय इथे सम आहे, विषमची अट लावली तर उत्तर चुकेल। शेवटचा घटक स्वर आहे आहे, मान्य आहे। दुसऱ्या घटकाला दोनने भाग जातोय का नाही, एक दिसते दोनने भाग जात नाही, ही देखील अट लागत नाही। पहिला घटक अंक आहे का सम, इथे तर व्यंजन दिसते, म्हणजे हे तर गेलं, म्हणजे कुठलीही अट लागत नाही। कुठलीही अट लागली नाही तर जसंच्या तसं कोड लिहायचा, म्हणजे जी चा कोड होता डॉलर लिहिला, वन चा कोड जो आहे तो पॉवर लिहून टाकायचा, ठीक आहे। इथे हॅश वाले पर्याय कॅन्सल झाले। अच्छा ई चा कोड काय आहे रे, ई चा कोड आहे परसेंट, इथे मॅच होत आहे। त्याच्यानंतर एट चा कोड काय, एट चा कोड आहे स्टार, जर स्टार इथे इथे डॉलर दिसला याला कॅन्सल करून टाका, पर्याय डी आपलं उत्तर येत आहे, पर्याय डी आपलं फायनल उत्तर आहे। व्हेरी गुड। संध्या, माधवेंद्र, रोशन, तोशाली, मनीष, सूरज, पल्लवी, आदित्य, साई, 100% ऍक्युरसी इथे बघायला भेटलेली आहे, 100%, क्या बात है, रिअली ग्रेट, खरोखर खूप सुंदर, ठीक आहे। चला पुढील प्रश्न, आता हा हा जो आहे प्रश्न तो आपण घेऊयात बघा। पहिलं अक्षर व्यंजन आहे का, नाही आहे, पहिली अट काही लागत नाही। शेवटचं अक्षर स्वर आहे का, नाही आहे, दुसरी अट ही लागत नाही। पहिला घटक सम अंक आहे का, आहे, पहिला घटक सम अंक, यस दिसतोय। आणि शेवटचं अक्षर व्यंजन आहे का, बघा शेवटचं अक्षर व्यंजन आहे, आहे। मग जर असं असेल तर त्यांचे कोड जे आहे ते परस्परांमध्ये बदलले पाहिजेत, त्यांचे कोड जे आहे ते परस्परांमध्ये बदलले पाहिजेत, बरोबर। आता कोड काय दिलं बघा, जी चा कोड काय डॉलर, हा जो डॉलर जो कोड आहे, जी चा कोड डॉलर जो येतो तो चारच्या जागी जाईल, म्हणजे डॉलरने सुरुवात झाली पाहिजे, ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय गेला। आता फोरचा कोड काय, ओहम, अच्छा हा ओहम इथे यायला पाहिजे का नाही, ओहम कुठे जाईल, सर्वात शेवटी जाईल, म्हणजे डॉलरने सुरुवात, ओहमने एंड झालं पाहिजे, म्हणजे आता आपल्याकडे दोनच पर्याय उरले, कुठलं, पर्याय सी आणि पर्याय डी, ठीक आहे। आता यांच्यापैकी कुठलं उत्तर असेल ते आपल्याला फायनलाइज करायचं, ठीक आहे। आता हे फायनल करायचे, व्यवस्थितरित्या गडबड करू नका, एकदम प्रॉपरली चेक करा, पर्याय सी सी सी, व्हेरी गुड। बघ काय झालं बघा, फाईव्हचा कोड आहे कॉपीराईट, दोन्हीकडे दिसते, दोन्ही पर्यायांमध्ये दिसते। क्यूचा कोड आहे मायक्रो, दोन्हीकडे दिसते नाही, इथे आलं हॅशटॅग गेलं, कॅन्सल झाला, उत्तर आलं पर्याय सी, पर्याय सी आपलं अचूक उत्तर आहे, ठीक आहे। याला आपण काय म्हणतोय, कंडिशनल कोडिंग डिकोडिंग, आणि हा टाइप आपला आता लक्ष द्यायला पाहिजे। आता आपण थोडंसं डिफरंट क्वेश्चन आता आपण घ्यायला सुरुवात करतो, बघा त्याच अटी ज्या आहेत अटी, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्या आपल्याकडे अटी आहेत त्या रीड करून प्रॉपरली उत्तर द्यायचं। आता हा आपला शेवटचा पार्ट आहे आजच्या दिवसातील, उद्यासाठी अल्फाबेटची पोझिशनल व्हॅल्यू, अल्फाबेटचे अपोजिट लेटर्स आणि अल्फाबेटचे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू, या तीन गोष्टी पाठ करून घ्या, कारण उद्या आपण नंबर कोडिंग आणि लेटर कोडिंग दोन गोष्टी शिकणार आहोत, दोन टाईप आज घेतले, दोन टाईप उद्या घेणार आहोत आपण। चला आता इथे बघा, पहिला घटक सम अंक आहे, आहे, शेवटचा घटक चिन्ह आहे, आहे, म्हणजेच काय झालं, अट क्रमांक एक लागू होते। आता इथे काय सांगितलं, दोन्ही सम अंकासाठी कोड केले जावेत, सम अंक काय होता आठ होता, आठचा कोड काय होता एन, म्हणजे पहिल्या ठिकाणी एन पाहिजे, शेवटलाही एन पाहिजे, इथे एन ई दिसला, ई एन दिसला, ई दिसला, कॅन्सल झाला, काय राहिलं, पर्याय बी। काही सेकंद तुम्हाला उत्तर देता येईल की सर डायरेक्टली आम्ही उत्तर मार्क करू शकतो पर्याय बी का, कारण पहिल्या आणि शेवटच्या घटकाचा कोड आपल्याला लिहायचा होता, सम अंकाचा कोड, सम अंकाचा कोड होता एन, एन एन। आता क्यूचा कोड बघितला असेल तर क्यू, फाईव्हचा कोड काय आहे क्यू आहे, थ्रीचा कोड आहे एच, कॉपीराईटचं कोड आहे टी, टूचं कोड आहे एफ, म्हणजे बघा एन क्यू एच टी एफ एन भेटते आपल्याला, येस पर्याय बी, शुअर शॉर्ट करेक्ट उत्तर आहे आपलं, अगदी बरोबर उत्तर आहे। चला पुढील प्रश्न, आता हे तुम्हाला एकदम सोपं वाटेल रे, हा जो घटक आहे तो तुम्हाला सोपं वाटणार आहे, प्राजक्ता, संध्या, आरती, साई, निकिता, तोशाली, मनीष, क्या बात आहे। चला पहिला घटक समांक आहे, आहे, शेवटचा घटक चिन्ह आहे का, नाही आहे, म्हणजे पहिली अट लागत नाही, पहिला घटक चिन्ह नाही आहे, पहिला घटक विषम अंक नाही आहे,
कोणतीही अट लागू होत नाही, नो कंडिशन अप्लाइड. नो कंडिशन अप्लाइड असेल तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलंय, जसंच्या तसं कोड लिहायचा, प्रत्येकाचा कोड जे असेल ते लिहून टाकायचा. चारचा कोड पी आहे, पी लिहून टाका. इथे आय वाले पर्याय कॅन्सल झाले, ठीक आहे. दुसरा बघा, सिक्स कोड काय दिसते, आय दिसते. सर्वात शेवटी आय दिसणारा एक पर्याय होता, तो म्हणजे पहिला पर्याय. पहिला पर्याय गाइस बघा, फर्स्ट ऑप्शन उत्तर आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हेरी गुड. संध्या, रोशन, मधुकर, साई, प्राजक्ता, पल्लवी, आदित्य, रुता, दोशाली, माधवेंद्र. काय लिहायचं, जसेच्या तसे लिहायचंय कोड. जसेच्या तसं कोड लिहायचं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 28. आता सोपं वाटायला लागलं ना हा हा प्रश्न, तर सोपा वाटला असेल. आधीचा प्रश्न डिफिकल्ट होता कंडिशनल कोडिंग रिकॉर्डिंग मध्ये. आता हे तुम्हाला लक्षात येत आहे, पहिला घटक समांक आहे का नाही आहे, म्हणजे ही अट चेक करत बसायचे नाही आहे. पहिला घटक चिन्ह नाही आहे, पहिला घटक विषमांक आहे, शेवटचा घटक समांक. येस बघा, हा विषम होता, हा सम दिसला, म्हणजे तीन तीन क्रमांकाची अट लागू पडते. आता हे काय सांगितलंय, दोन्ही विषम अंकासाठी कोड म्हणून कोडित करायचे. विषम अंकाचा कोड जो 9 कोड होता आर, तो सुरुवातीलाही दिसला पाहिजे, शेवटलाही दिसला पाहिजे. दोन पर्याय कॅन्सल झाले, दोन पर्याय बाकी राहिले. अच्छा बघा, आता इथे ऍट द रेटचा कोड काय आहे डब्ल्यू, डॉलरचा कोड काय आहे ए, ठीक आहे. थ्रीचा कोड काय आहे एच, आणि पर्सेंटचा कोड काय आहे एम. म्हणजेच बघा, आर डब्ल्यू ए एच एम आर, आर डब्ल्यू ए एच एम आर. पर्याय बी दिसते आपल्याला, पर्याय बी काय दिसला, पर्याय बी दिसलं, तर पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं अचूक उत्तर असेल, ठीक आहे. समजलं का, प्रत्येकाला क्लिअर झालं ना हे प्रश्न कसे करायचे, काय करायचे, कुठली अट कधी वापरायची आहे. तर हे जे प्रश्न आहेत, आणखी दोन प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी देतोय, ठीक आहे. आणि नक्कीच तुम्ही सेशन एन्जॉय केलं ना आज, प्रत्येकाने कमेंट करून सांगा बघू सेशन एन्जॉय केलं. बघा, आपण आजच्या सेशनमध्ये सबस्टिट्युशनल कोडिंग रिकॉर्डिंग आणि कंडिशनल कोडिंग रिकॉर्डिंग हे दोन टाईप कव्हर केलेले आहेत. उद्याच्या सेशनमध्ये आपण लेटर कोडिंग आणि नंबर कोडिंग ह्या दोन गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. अल्फाबेटिकल पोझिशनल व्हॅल्यू, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू आणि अपोजिट लेटर हे पार्ट करून घ्या, हे तुमच्यासाठी होमवर्क असेल. सेशन संपल्यानंतर प्रत्येकाने 5 रेटिंग जरूर सबमिट करा. बघा, कंटेंट, टीचर आणि इंटरफेस सर्वांसाठी 5 रेटिंग नक्कीच तुमच्याकडून अपेक्षित आहे. नवीन नवीन प्रश्न उद्या देखील आपण जबरदस्त प्रश्न घेणार आहोत, ठीक आहे. भेटूयात उद्या सकाळी, उद्या सायंकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.